सैनिकातून अजित पवारांवर केलेल्या टीकेमुळे सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात आला. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ सोलापूर येथे उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर किटलीतील गरमचा ओतून आणि दैनिक सामनाचे नाव दैनिक फेकू सामना करत निषेध व्यक्त करण्यात आला. राम मंदिर सोडा, आपल्या वडिलांचे स्मारक आदी बांधा असा टोला अजित पवारांनी त्यांना लगावल्यानंतर दैनिक सामनाच्या अग्रलेखातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून उद्धव ठाकरे विरोधात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे आणि दैनिक सामना विरोधात भरपूर घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यापुढे नेत्यांबद्दल अपशब्द लिहाल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आज या ठिकाणी दैनिक सामनामधून आदरणीय अजित दादाजी पवार साहेब यांच्यामध्ये त्यांच्या माध्यमात जे बेताल वक्तव्य सामनामधून प्रसिद्ध झाले त्या घटनेचा आम्ही निषेध करतो. कारण की जर सामना पेपरला जर सामनात करायचं असेल तर त्यांना आमचं राष्ट्रवादी एका किरकोळ कार्यकर्त्याचं चॅलेंज आहे. तुम्हाला जर सामना करायचा असेल तर जनतेच्या विकासाने सामना करा. कारण की जे तुम्हाला जे सत्ता आल्यापासून जे जमलं नाही आहे ते राष्ट्रवादी पक्षाने आतापर्यंत पक्ष स्थापनेपासून करून दाखवलं आहे. कारण की आमच्या धमक आहे करून दाखवायची, तसं तुम्ही काय करून दाखवलं ह्याचा लेखाजोखा आमच्या समोर ठेवा आणि आम्ही राष्ट्रवादी पक्षाने काय केलं त्याचा लेखाजोखा आम्ही ठेवण्यास तयार आहोत. कारण की आज ह्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, यांनी सदैव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर केलेला आहे, राम मंदिरचा आदर केलेला आहे, मस्जिदीचा आदर केलेला आहे, सगळ्या सर्वधर्म समभावाचा आदर करणारा हा आमचा पक्ष आहे. आम्ही कोणत्याही पद्धतीने जातीचं राजकारण करणारा आमचा पक्ष नाही आहे. कारण की हा पक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब, आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या विचाराने चालणारा आमचा पक्ष आहे. आणि ज्या पद्धतीने आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे तुम्ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करताय की पवारसाहेबांनी अजितदादांना ज्या पद्धतीने बदनाम करण्याचं काम करताय हे अत्यंत घृणास्पद आहे, चुकीचं आहे. त्यामध्ये तुमचा आम्ही निषेध करतोय. त्या माध्यमातून ह्या ठिकाणी आम्ही उद्धवसाहेब ठाकरेंना चहाच्या किटलीने, चायवाल्यांनी जी किटलीने ज्या पद्धतीने जे चालवलं त्या पद्धतीने तुम्ही आज त्याच पद्धतीने चालताय. कारण की तुम्ही धर्म वेडे आहात, तुम्ही जाती वेडे आहात, तसा आमचा पक्ष नाही आहे. कारण की आमचा पक्ष हा सर्व धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे.